देशादंदा 170 किलो कापसाच्या 354 लाख गाठी उत्पादन होईल असं अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मुंबई इथल्या फॉरेन ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेसनं म्हटलं आहे. मात्र USDA बुधवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार देशात 352 लाख गाठींवर कापूस उत्पादन स्थिरावेल असा अंदाज जाहीर केलाय. तर डिसेंबरच्या अंदाजात USDA 358 लाख गाठी उत्पादनाची शक्यता व्यक्त केली. FAS मते देशात यंदा पंजाब आणि हरियाणात पाऊस आणि गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. तसंच कापसाच्या गुणवत्तेवरही परिणाम झालाय. एकूणच काय तर देशात यंदा कापूस उत्पादन घटल्याचं सिद्ध होत आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे कापसाची प्रत खालावली आहे. शिवाय रंगही बदललाय. तसंच प्रादुर्भावग्रस्त झाडांचा कापूस कमी प्रतिसाद येत असल्यानं शेतकऱ्यांनी अशी झाडं वाढून काढून टाकली आहे. त्यामुळे कापूस वेचण्या कमी झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबरपर्यंत कापसाची वेचणी केली आणि डिसेंबरपासून रब्बीच्या पेरणीला प्राधान्य दिलंय. हरियाणातल्या कापसाची गुणवत्ता घसरली आहे. त्यामुळे राज्यातल्या मिल्स शेजारच्या पंजाब आणि गुजरातमध्ये कापसाची खरेदी करतात. तसंच पंजाब आणि राजस्थानमध्येही पिकावर प्रादुर्भाव झालाय. त्याचा परिणामही बाजारावर होतोय असं FAS म्हटलं आहे. तसंच FAS देशात यंदा कापूस उत्पादकता प्रति हेक्टरी 486 किलो राहील असं म्हटलं आहे. यंदा उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांच्या कापसाचे दर सुधारलेत. तर सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षा 50% जास्त आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. FAS मते देशात हंगामाच्या सुरुवातीला मागच्या हंगामातला शिल्लक कापूस 179 लाख गाठी होता. तर उत्पादन 354 लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. आयात 10 लाख गाठींची झाली म्हणजेच देशात 543 लाख कापूस गाठींचा एकूण पुरवठा झाला. त्यापैकी 333 लाख गाठी कापसाचा देशांतर्गत वापर होणार आहे. मात्र व्यापारी आणि उद्योगांच्या मते देशात यंदा 310 ते 320 लाख गाठी कापूस उत्पादन होईल. पंजाब हरियाणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं व्यापारी सूत्रांनी स्पष्ट केलंय. तर जिनिंग मिल्सच्या सूत्रांनी सांगितलंय की कापूस उत्पादन 320 ते 330 लाख गाठींच्या दरम्यान राहील. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की देशात यंदा कापूस उत्पादन घटेल हे नक्की आहे. यामुळे कापूस दरालाही आधार मिळतोय. कापूस दर विक्रमी पातळीवर असून आवक कमी आहे. तसंच कापूस सूत आणि कापड निर्यात वाढल्यानं दरवाढीला पूरक स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटकांचा विचार करून आणि बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलं आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.